सरकारी कार्यालय म्हटले की ठिकठिकाणी पान तंबाखूच्या पिचकाऱ्या आपल्याला दिसतात. कुठे डबी काढून चुना लावून तंबाखू मळत रेंगाळत बसलेली माणसे जागोजागी आढळतात. मात्र आता सरकारी कार्यालयामध्ये हे चित्र दिसणार नाही, कारण आता सरकारी कार्यालय आता तंबाखू मुक्त केली जाणार असून ही कार्यालय तंबाखू मुक्त करण्यासाठी सरकारी पातळीवरच प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी पथके नेमण्यात येणार असून यापुढे सरकारी कार्यालयामध्ये तंबाखू चुना चोळत पिचकाऱ्या मारण्यास बंदी असेल. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक नुकतीच जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामध्ये पार पडली. या बैठकीत सर्व सरकारी कार्यालय तंबाखू मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर ए बी नांदापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तंबाखू नियंत्रण कायदा आणि महत्वाची कलमे यावर चर्चा करण्यात आली. तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कशी करायची तसेच जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकांकडून करण्यात येणारी कार्यवाही याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.